एका महिलेला मारहाण केल्याचा निषेध, तिला काही झालं तर सर्व जबाबदारी मुख्यमंत्री आणि पोलीस अधिकाऱ्यांची असेल, त्यांच्या राज्यात कुणीही सुरक्षित नाही, राजन विचारेंची टीका। संजय राऊत यांना धमकी देणारा आरोपी राहुल तळेकर, रावसाहेब दानवेंचं कार्यकर्ता, ठाकरे गटाचा तरुणांमध्ये विष कालवून असं कृत्य करण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे, ठाकरे गटाकडनं आरोप। भाजपच्या विदर्भातील सावरकर गौरव यात्रेचा आज नागपूरमध्ये समारोप, शंकरनगर परिसरातील जाहीर सभेत नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित असतील। नाना पटोलेंना एकनाथ शिंदेंकडनं महिन्याला एक खोका मिळतो, त्यामुळे ते संभाजीनगरच्या सभेला गैरहजर होते, आशिष देशमुख यांचा नाना पटोलेंवरती आरोप। नाशिकमध्ये सावरकर गौरव यात्रेला सुरुवात, केंद्रीय मंत्री भारती पवार आणि राहुल ढिकले यांच्या नेतृत्वात यात्रा। राहुल गांधींना एक दिवस कोलू त्यांनी चालवून दाखवावा, आपण शिवसेना सोडू आणि राहुल गांधींच्या पाठीमागे जाऊ, शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांचं काँग्रेसला आव्हान। संजय राऊतांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांची लूट थांबवण्याची पत्रातनं विनंती। बंगाल कर्नाटक महाराष्ट्रामध्ये भाजपच दंगली घडवत आहे, संजय राऊतांचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत मास कॉपीचा प्रकार, सगळी घटना फोटो स्टुडिओ आणि झेरॉक्स दुकानदारांकडनं ऑपरेट केली जात असल्याचं समोर। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आता उत्तर पत्रिकांची ऑनलाईन तपासणी, पहिल्या टप्प्यात या प्रणालीचा वापर विद्यापीठ संकुलातील आणि संलग्न महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी केला जाईल। राज्यातल्या शाळांना 2 मे पासून 11 जूनपर्यंत उन्हाळी सुट्ट्या, नवीन शैक्षणिक वर्ष 12 जूनपासून होणार सुरू, शिक्षण विभागाकडनं परिपत्रक जारी। 2011 सालच्या विश्वचषकातील फायनलमध्ये धोनीनं मारलेल्या विजयी षटकाराची आठवण जपली जाणार, वानखेडेमधल्या स्टँडमध्ये उभारण्यात येणार धोनीचा स्मृतीफलक। शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीतल्या सर्व वरिष्ठ नेत्यांची आज बैठक, महानगरपालिकांच्या निवडणुकांबाबत होणार चर्चा। काँग्रेस नेते राहुल गांधींना सूरत सेशन्स कोर्टाकडनं जामीन, शिक्षा स्थगितीच्या याचिकेवरती 13 एप्रिलला होणार सुनावणी। राज्यात कोविड रुग्णसंख्येचा वाढता आलेख, राज्यात एकूण 3532 ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची नोंद, तर मुंबईमध्ये 1079 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण। कोरोना रुग्णांच्या वाढत्या आलेखामुळे बूस्टर डोस संदर्भात धोरण निश्चिती करा, मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा याचिका, 27 एप्रिलला सुनावणी अपेक्षित। महावीर जयंतीनिमित्त ठाण्यामध्ये भव्य शोभायात्रेचं आयोजन, टेंबी नाका येथील जैन मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला सूर्यफुलांची आकर्षक सजावट, मंदिरांच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत जवळपास 21,000 फुलांची आरास। शनिशिंगणापूर देवस्थानातील सशुल्क दर्शन बंद होणार, सर्वांना चौथऱ्यावरनं घेता येणार मोफत दर्शन, देवस्थानचा निर्णय। येत्या 6 एप्रिलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा इथं येण्याची शक्यता, हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी एकनाथ शिंदे नांदुरामधल्या 105 फूट उंच हनुमानाच्या मूर्तीचा जलाभिषेक करण्याची शक्यता। महाराष्ट्रातलं 5वं शक्तीपीठ एकविरा देवी मंदिरात यात्रोत्सव, 2 वर्षांच्या कोविड निर्बंधानंतर यंदा यात्रोत्सव साजरा होणार। वाशिमच्या कारंजा शहरात भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव, भव्य शोभायात्रेमध्ये सकल दिगंबर जैन समाजाचा सहभाग। बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होऊन मायदेशी परतल्याची शताब्दी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव असलेल्या रत्नागिरीतल्या आंबवडेमध्ये देण्यात आली मानवंदना। भगवान महावीर जयंतीनिमित्त रंगीत खडूनं साकारलं भगवान महावीरांचं चित्र, नाशिकच्या चांदवडमधील कला शिक्षक देव हिरे यांची कलाकृती। 238 वातानुकूलित लोकल आणि 80 किलोमीटरच्या नव्या लोकल मार्गिका उभारणीचा मार्ग मोकळा, मुंबई रेल्वे विकास महामंडळाला 100 कोटींचा निधी मंजूर। पश्चिम रेल्वेवरती 12 डब्यांच्या आणखी 11 लोकल धावणार, वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवरती रेल्वे प्रशासनाचा निर्णय, मुंबईकर प्रवाशांसाठी खुशखबर। समृद्धीवरती लवकरच पोलीस वाहनांची संख्या वाढणार, राहणार गस्त, गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या दगडफेकीच्या घटनांनंतरचा निर्णय। दादरच्या शिवाजी पार्क मैदानातनं होणाऱ्या धुळीच्या प्रदूषणामुळे नागरिक हैराण, रहिवाशांची महाराष्ट्र प्रदूषण मंडळात धाव। ऐन उन्हाळ्यात विदर्भ पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात पावसाचा इशारा। महाबळेश्वरमध्ये धुक्याची चादर, संपूर्ण बाजारपेठ धुक्यात हरवली, उन्हाळ्यामध्ये महाबळेश्वरमधल्या हवामानात अनोखा बदल।
ऐन उन्हाळ्यामध्ये कोल्हापुरात धुक्याची चादर, उकाड्यानं हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना थंडीनं गारठलं. मुंबईमधल्या मुद्रांक विक्रेत्यांकडनं आजपासून बेमुदत बंदची हाक, मुद्रांक नियंत्रकांनी घेतलेल्या नवीन आदेशाला विक्रेत्यांचा विरोध. मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटातील काम ग्रामस्थांनी रोखलं, स्थानिकांच्या वाहतुकीच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे ग्रामस्थ संतप्त. सदानंद कदम यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी तहकूब, 10 एप्रिलला होईल पुढची सुनावणी. उदय सामंत यांच्या स्पीडबोटला मांडवा जेटीजवळ अपघात, सामंतांसोबत संभाजीराजे असल्याची माहिती, दोघेही सुखरूप. शरद पवारांनी कायमच सर्वांचा आदर केलाय, रिक्षावाला हा शब्द शरद पवार यांचा नाही हे अरविंद सावंतांनी स्पष्ट केलंय. सावंत यांच्या वक्तव्यानंतर अजित पवार यांचं विधान. अरविंद सावंत यांनी केलेलं वक्तव्य श्रमशक्तीचा अपमान, मंत्री चंद्रकांत पाटील यांची टीका. पुण्यामधल्या अलका टॉकीज चौकात खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात आंदोलन, आंदोलनादरम्यान सावंत यांच्या फोटोला जोडे मारो करून पुतळा जाळून निषेध केला. नाशिकमध्ये शिवसेना युवासेनेच्या वतीनं अशोक स्तंभ परिसरात अरविंद सावंत यांच्याविरोधात घोषणाबाजी, रिक्षाचालकांचा अपमान केल्याची भावना, पदाधिकाऱ्यांकडनं खंत व्यक्त. 16 एप्रिलला नागपूरमध्ये महाविकास आघाडीची संयुक्त सभा, माजी मंत्री सुनील केदार यांची माहिती. संभाजीनगरची वज्रमूठ सभा महाविकास आघाडीची असताना महत्व उद्धव ठाकरेनं दिल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची माहिती, यावरून महाविकास आघाडीची वज्रमूठ ढिली पडली का असा सवालही उपस्थित. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडनं मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानाचं गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली यासाठी निषेध. अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीचा मुद्दा खोडून काढला, 2014 पासून जनता पदवी पाहून नाही तर मोदींचा करिश्मा पाहून मत देते, या डिग्रीचा काय संबंध, अजित पवार यांचा सवाल. जितेंद्र आव्हाडांची धीरेंद्र शास्त्रींवरती टीका, गुरुवारी साईबाबांच्या मंदिरात आम्ही आरती करू, हिंमत असेल तर येऊन थांबवून दाखवा, आव्हाडांचं आव्हान. शहीद जवान अजय ढगडे यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात, वीर जवानांचं पार्थिव चिपळूणमधल्या मोरवणे गावच्या दिशेनं रवाना. बीडच्या गोमळवाडामध्ये सेवानिवृत्त जवान राजेंद्र पवार परतले असता त्यांच्यावरती फुलांची उधळण करून त्यांचं स्वागत करण्यात आलं. 17 वर्षांपूर्वी राजेंद्र पवार हे भारतीय सैन्यामध्ये दाखल झाले होते. शनिवारी घडलेल्या संशयास्पद बोटीच्या प्रकरणात जलराणी बोटीवरच्या तांडेल आणि 14 खलाशांविरोधात गुन्हा दाखल, बोटीवरती पाकिस्तानी खलाशी असल्याची खोटी माहिती दिल्याप्रकरणी कारवाई. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज सादर करायला 19 एप्रिलपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता. महानगरपालिकेच्या एलके वागजी केम्ब्रिज शाळेतील मुलांना शहरी शेती आणि पर्यावरणीय बदलांबाबतचे धडे. वरळीमधल्या बीडीडी चाळीमध्ये मनसेचं आंदोलन, म्हाडाच्या अधिकाऱ्यांना पुनर्विकासाचं काम सुरू करण्यास विरोध केला, आधी विकास आराखडा दाखवा मगच पुनर्विकास करा, मनसेची मागणी. मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचं 99% पंचनामे पूर्ण, 1 मार्च ते 20 मार्च दरम्यान अवकाळीमुळे झालं होतं नुकसान. दिवा रेल्वे स्थानकावरती प्रवाशांमध्ये हाणामारी, क्षुल्लक कारणातनं हाणामारी झाल्याची माहिती. नाशिकच्या मालेगाव बाजार समितीच्या निवडणुकीत 18 जागांसाठी 202 अर्ज दाखल, दादा भुसे आणि अद्वय हिरे यांच्या पॅनलमध्ये चुरस. नव्या शैक्षणिक धोरणानुसार डीएडचा अभ्यासक्रम बंद होण्याची शक्यता, शिक्षक होण्यासाठी 4 वर्षांचा बीएड कोर्स करावा लागणार. राज्यात 12वीनंतर 3 वर्ष कालावधीचा डिप्लोमा इन व्हेटरनरी सायन्स हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय. पंढरपूर शिक्षण विभागाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात विद्यार्थी पुन्हा आक्रमक, पंचायत समितीमध्ये विद्यार्थ्यांसह पालक आणि ग्रामस्थांचं आंदोलन. सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव सुरू, देवीच्या चरणी विदेशी पर्यटकांची हजेरी. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आणखी एक साक्षीदार फितूर, आतापर्यंत 33 साक्षीदार फितूर झाल्याची माहिती. पाचगणीमधनं पुण्याला जाताना तरुणाचा अपघात, गाडी 100 फूट खोल दरीत कोसळली, सुदैवानं तरुण सीटबेल्टमुळे बचावला. लोकशाही दिनानिमित्त तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीनं सांगली महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या दिशेनं बूट भिरकावला, घटनेनंतर कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. छत्रपती संभाजीनगर वाळूज एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, लाखो लिटर्स पाणी वाया. बीड जिल्हा पोलीस दलातील 1017 कर्मचाऱ्यांची
BMI तपासणी पूर्ण, यातील 233 आणि फिट असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा तंदुरुस्ती भत्ता बंद केला जाईल. घाटकोपरच्या राजावाडी परिसरात एकट्याच राहत असलेल्या महिलेच्या घरात चोरी, 3 चोरट्यांनी महिलेचं तोंड दाबून मोबाईल दागिने आणि रोख रक्कम केली लंपास. केंद्र सरकारकडे अनेकदा मागणी करून सुद्धा कापसाला प्रति क्विंटल 4000 रुपयांचं अनुदान न मिळाल्यामुळे अखतवाडे येथील संतप्त शेतकऱ्यांनी स्वतःला कापसात गाडून घेत निषेध नोंदवला. पुण्याच्या जुन्नर तालुक्यात भीषण अपघात, इनोवा आणि पिकअप कारची धडक, अपघातामध्ये 3 प्रवासी दगावल्याची भीती. गोंदियाच्या वडसा कोहमारा मार्गावरती चारचाकी अनियंत्रित, वाहन अपघातात एकाचा मृत्यू. स्वतःच्या हळदीच्या दिवशी नवरदेवानं घेतला गळफास, दुसऱ्या दिवशी होणार होतं लग्न, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. नाशिकच्या कानमंडाळी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, वनखात्याकडनं बिबट्याचा शोध सुरू. अहमदनगरच्या शिर्डीमध्ये अपघातग्रस्त पाळणा चालक आणि मालकावरती गुन्हा, रामनवमीच्या उत्सवात पाळणा कोसळून 4 जण जखमी झाले होते. पालघरमधल्या चंद्रनगर भागात 2 साधूंना चोर समजून परिसरात काही नागरिकांनी घेराव घातला, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत साधूंची सुटका केली. जादूटोण्यातनं जीवे मारण्याची भीती दाखवणाऱ्या भोंदू मांत्रिकाला अटक, बोरिवलीमध्ये मध्यरात्री शेजारच्या घराबाहेर करायचा जादूटोणा. गुंडांच्या टोळीचा हातात कोयता घेऊन वृद्ध महिलेच्या घरात धुडगूस, डोंबिवलीमधल्या देसलेपाडा परिसरातली धक्कादायक घटना. झारखंडमध्ये 5 नक्षलवाद्यांना कंठस्नान, मृत नक्षलवाद्यांपैकी 2 25 लाखांचं बक्षीस होतं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.